कोविडच्या पार्श्वभूमीवरती कार्तिकी एकादशीबाबत शासनाकडून काही निर्देश प्राप्त झालेले आहेत. प्रामुख्याने ज्या काही दिंड्या कार्तिकी एकादशीकरता पंढरपूरमध्ये येणार आहेत त्या सगळ्या दिंड्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातनं बाहेरच्या राज्यातनं कोणतीही दिंड्या किंवा भाविक कार्तिकी काळामध्ये पंढरपूरमध्ये येणार नाहीत अशा प्रकारचे निर्देश शासनाकडून सर्व कलेक्टर आणि सर्व एसपींना दिले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्याही बाहेरून येणाऱ्या दिंडीकरता जिल्ह्यामध्ये प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे या माध्यमातून मला सर्वांना आव्हान राहील की ज्याप्रमाणे आषाढीच्या वारीच्या वेळेस सर्व वारकरी संप्रदायांनी त्याप्रमाणे सहकार्य प्रशासनाला केलं त्याचप्रमाणे या कार्तिकी वारीमध्ये या कोविडच्या पार्श्वभूमीवरती या मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे कोविडच्या केसेस वाढत आहेत त्याचा सारासार विचार करता यावेळेसुद्धा प्रशासनाला सहकार्य नक्कीच करतील असा आम्हाला विश्वास आहे. सर काय काय बंद असणार आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये कार्तिकी एकादशीचा जो प्रस्ताव माननीय कलेक्टर यांच्याकडे आम्ही सादर केलेला आहे त्याच्यामध्ये एसटी जी वाहतूक आहे ती पूर्णतः 2226 या यात्रा कालावधीमध्ये पंढरपूरमध्ये जाणाऱ्या नाही येणाऱ्या ह्या दोन्ही पण एसट्या दोन्ही मार्ग आपण बंद करण्याचा आपला प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे 24 रात्री 24 वाजेपासून ते 26 रात्री 24 वाजेपर्यंत पंढरपूर शहर आणि आसपासच्या गावांमध्ये 8 ते 10 गावांमध्ये पूर्णपणे संचारबंदीचा प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे. आणि ज्या पार्श्वभूमीवरती आषाढीच्या पार्श्वभूमीवरती ज्याप्रमाणे आपण तिहेरी नाकाबंदीचं नियोजन केलं होतं जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती आणि शहर स्तरावरती त्याचप्रमाणेचं नियोजन या कार्तिकी सुद्धा पोलीस विभागामार्फत केलं जाणार आहे. बंदोबस्त किती असणार आहे सर? टोटल बंदोबस्त हा आपला 1200 कर्मचारी टोटल आपल्याला याकरता उपलब्ध आहेत. त्यानंतर 400 होमगार्ड्स आहेत आणि 100 अधिकारी आणि 100 सशस्त्र दलाचे पोलीस असे आपल्याकरता टोटल 1700 लोकांचा बंदोबस्त आपण या वारीकरता यूज करणार आहोत. वारकऱ्यांना काय आव्हान करणार सर? वारकऱ्यांना हे एकच आव्हान राहील की ज्याप्रमाणे आषाढीच्या वेळेस सर्व वारकरी संप्रदाय आणि सर्व भाविकांनी प्रशासनाच्या सहकार्य केलं आणि घरात राहूनच ज्याप्रमाणे वारीचा आनंद घेतला त्याचप्रमाणे कार्तिकीच्या वेळेससुद्धा आपल्या घरातच राहून आणि आपल्या कुटुंबाची आणि याची काळजी घेऊनच ही वारी साजरी करावी अशा प्रकारचं आव्हान या माध्यमातून मी सर्वांना करतो.